सैन्य दलातील अनिल जगताप यांनी OLX या मोबाईल ऍप वरून चारचाकी महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक DL10CT0770 या गाडीची माहिती मिळवली होती. त्या गाडीचा मालक पवन कुमार पांडे राहणार नवी दिल्ली असे ॲपवर असल्याने तेथील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून गाडीचा व्यवहार ठरला होता. त्यानंतर पवन पांडे यांनी गाडीची कागदपत्रे अनिल जगताप यांना व्हॉट्सअपला पाठवली होती. तेव्हा गाडीचा व्यवहार 2,30,000 रुपयांना ठरला होता. त्यातील 1,12,120 रुपये 14 जून 2019 रोजी अनिल जगताप यांनी गाडी मालकास स्टेट बँकेच्या खात्यात पाठवले होते. गाडीची बाकीची रक्कम 1,17,880 रुपये गाडी मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र त्या दिवसापासून आजपर्यंत गाडी पाठवून द्यावी, पैसे पाठवतो असे सांगितले, परंतु गाडी पाठवून दिली नाही. तसेच पवन पांडे यांनी फोन घेणे बंद केले, त्यामुळे अनिल जगताप यांनी पैसे घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद कराड तालुका पोलिसात दिली आहे.